त्याच्यावर जरा तेल सोडायचं. ओके, तडतडला का नाही की मग त्याच्या दगड सोडायचा. हा, असा दगड टाकला का नाही, याला कशी उकळी येते बघाव काही. आता भाकरी कुसकरल्या, ह्याच्यावर आमटी घाला. आता या काठीनं जरा शेवगे शेंगा काढून घेतो. आता आता या हिरीकडला शेवग्याचं झाड लावले बघा. हे देशी शेवग्याचं झाड आहे आणि त्या जवळच चिक्कू झाड बी आहे. आणि शेवग्याला शेंगा बी किती भरल्यात बघा, आणि चिक्कूला चिक्कू बी किती लागलेत बघितलं काही. शेंगा काढायला या काठीच्या शेंड्याला खुरप्यानं फाकळी करून ह्यात आता बारकी काटकी घातल्या बघा. आणि असं फासटून घेतलंय, ह्यातच आता ती शेवगे शेंग धरायची आणि मोडून घ्यायची, म्हणजे एक 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 शेंग निघत्या. असं पिरगळलं का नाही, एक 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 शेंग निघत्या. बाकी दुसरी शेंग तुटाय बघत नाही बारीक सारीक. आता पाहिजे तेवढे शेंगा खाली पाडून घ्यायच्या आणि मगच गोळा करायचो. नाहीतर काय होतंय, शेवगे झाड ढिसार असते की मग थापा मोडला की बाकीच्या बारीक सारीक शेंगा लय मात्र होते. तो हा अशी एक एकच शेंग पाडायची बघा. आता खाली लोंबकायच्या शेंगा हाताला येतात का नाही, ते हातानच घ्यायच्या. हो, त्याला शेंगा कशी आता काढायला बघा. या त्याला बारीक मोठ्या शेंगा बघा किती लागल्यात. या असे या निभार झालेले शेंगा काढून घ्यायच्या. या खालच्या बी गोळा करून घेतो की. आत्ताच्या आमटीपूरच्या तर एक 5-6 शेंगा एवढ्या बाद झाल्या, नाही काढून तर काय करायचं होईये. ताब्यावर निकडा ना पाण्याचा. त्यांनी जरा शेवग्याच्या शेंगा काढून आणल्यात, मग त्याची जरा ठिकरीची आमटी करतो की. आता आमटीला वाटी तुरीची आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली. आमटीला डाळीले घालायची नाही, आमटी मग जरा घट झाली का नाही चवीला चांगली लागाय बघत नाही. हो, काही सगळं एकत्र करू नये का नाही धुवून घ्यायचं. त्या पाण्याला कसा कड आलाय बघा, आता कड आल्याशी डाळ होतो. त्याच्यात संघ संघ जरा हळद बी टाकून घेतो की. आता याच्यावर जरा प्लेट झाकून ठेवतो की. डाळ संघ संघ जरा टमाटो बारीक चिरून घालतो की. संघ संघ टमाटो बी चिरून टाकायचे डाळीत. टमाटो बी डाळी संघ चांगलं शिजतं या. आणि लय बी पिकलेलं टमाटो घ्यायचं नाही, जरा साधारणच कच्च्यावर टमाटो घ्यायचं. हे टमाटो काही असं चिरून घेतलंय. आता हे टमाटो बी डाळीत टाकतो. आता डाळ चिरतो शेवगे शेंगा जरा चिरते. अशा बारीक बारीक आहे का नाही शेंगा चिरून घ्यायच्या. शेंगा आहे का नाही बारीक चिरून घ्यायच्या काही. आणि चिरून अशा पाण्यात टाकायच्या. लय बारीक शेंगा चिरल्या का नाही की शिजल्या मग खायला येत नाही. तो तुरीच्या डाळी शिवट आमटी चवीला चांगली लागतच नाही. कुठली बी तुम्ही आमटी करायचा असला तर मुगाची डाळ का नाही जरा घालायचीच. त्याशिवाय आमटी बी मिळून येत नाही आणि चवीला बी चांगली लागते मग आमटी. त्याच्यात एक नाही 2 चमचे तेल सोडायचं. आता येऊ काही डाळ शिजत आली येऊ काही. त्याची निम्यार्धी कच्ची डाळ शिजत आली का नाही की मगच याच्या शेवग्या शेंगा टाकायच्या. आता या अर्धी कच्ची डाळ शिजत आली का नाही मगच या शेवग्या शेंगा टाकायच्या. मग आता शेंगा शिजत तर मग आणि डाळ शिजते. याला परत जरा झाकून ठेवायचं मग डाळी बरोबर शेंगा चांगल्या शिजतात.
ठिकरीची आमटी करायला ही अशी काळ्या दगडाची कपरी घ्यायची. आता ही कपरी घासून चांगली धुवून घेतली बघा. ही नारळ टाकतो. काळ्या दगडाची कपरी आरात तुम्ही किती जरी तापिवला तर ती फुटत बी नाही आणि त्याची खर बी निघत नाही. आणि दुसऱ्या दगडाची जर मुरमाच्या दगडाची जर कपरी तुम्ही तापिवला तर ती फुटत्या बी आणि त्याची खर बी निघत्या. मग ती आमटी खाताना ते तशीच खर लागते हो. त्याला कशी खळखळ नोकळी आल्या बघा. आणि आता शेंगा बी शिजले त्या. आता ह्याच्यात एक पहिली चटणी टाकली जरा हलवून घेतो ती. आता ही कडीपत्ता बी ह्याच्यात घालायचा. आता ही शेंगा आणि डाळ कशी शिजल्या बघा. हो काय अशा शेंगा आहे का नाही ह्या डाळ शिजवून. आता ही खपरी काढून घेतो. आता ही खपरी कशी तापल्या बघा. हो काही आमटे का नाही खाली उतरून ठेवायची. कपरे का नाही चांगली पहिली पुसून घ्यायची. काय आणि कपरे का नाही अशी गुलतान्यावर घ्यायची. सोने का नाही असं बारीक किचून घ्यायचा आणि मग याच्यावर ठेवायचा असं खपरीवर. लसूण मोठा ठेवायचा नाही असं बारीकच लसूण चेचायचा. आता याच्यावर का नाही जरा अशी मोहरी टाकायची. आणि जिरं बाय का नाही याच्यावर जरा टाकायचं. चांगल्या तापल्या ते ना जिरण मोहरी कसं तडायला लागल्यात बाकी. आता हे लसूण बी भाजलाय. आता ह्याच्यावर जरा तेल सोडायचं. तडतडला का नाही किंवा कशी ह्याच्या दगड सोडायचा. ठिकरी टाकली का नाही लगेच झाकून ठेवायचं नाहीतर लसणाचा मग वाद जातोय त्याच्यावर. आता ठिकरी टाकल्या कशी उकळ्या आल्या बघा या आमटीला. आणि आता का नाही याला असंच झाकून ठेवायचं. थोडं ह्याच्यात ना लगेच काढायचा नाही जरा आमटी गार झाली का नाही की मगच दगड काढायचा. मग लगेच आता तुम्ही काढलाचा का नाही की मग आमटीचा वाद जातो. जरा आमटी गार वस्तो जरा बाजरीच्या भाकरी करून घेतो. बाजरीच्या भाकरी करणार आहे जरा पीठ चाळून घेतो की. बाजरीच्या पिठाला उतवणी घालाय नाही जरा पीठ चिकटच असते ती. आता जरा जरा गार पाणी घेऊनच आहे का नाही ही पीठ असं मळून घ्यायचं. बाजरीच्या पिठाला काय हो उतवणी लागत नाही पीठ चिकट असते. ज्वारीच्या पिठाला जरा उतवणी लागते घालायला जरा चिकट कमी असते. पीठ पण कसं चिकट येते बघा. काय पीठ जरा जरा चाळून घ्यायचं आणि मग याच्यावर भाकरी थापायची. ओकायची आणि जरा हाताला बेस लावायची म्हणजे चिकटत नाही. अशी भाकरी ओकाई थापून घ्यायची गोल. आणि याला लगेच पाणी लावायचं भाकरीला. सगळीकडे पाणी लावून घ्यायचं काटा न्यायची नाहीतर मग पिठाला येऊन दिसते भाकरी. आणि तवा बी चांगला तापल्याशिवाय का नाही भाकरी तव्यात टाकस. भाकरीला पाणी आटलं का नाही की मगच भाकरी गुलतायच. असा तवा चांगला तापला का नाही की भाकरी मग चांगली पसते. आता याच्यात जर कोथिंबीर टाकणार आहे त्याच्या आधी दगडाची कपरी काढून घेतो. ठिकरीच्या आमटीला कशी चांगली फुडणी बसली बघा. याला त्याच्यात जर कोथिंबीर टाकतो कशी दरदरी झाली बघा. सगळ्याचा कसं एकजीव झालं हो. काही कशी दरदरी आमटी झाली. आता भाकरी कुस्करल्या ह्याच्यावर आमटी घाला. आता
एक नंबर ठिकरीची आमटी झाल्या बघ. आणि त्याच्या बरोबर बाजरीची भाकरी आहे त्यानं, त्या लई चांगली चव आली बघा. आणि किती भाकरी खाऊ असं वाटायला बघा याला. शेंगा ताज्या ताज्या काढणं आणलायचा, मग त्याला चांगली ठिकरी बसल्या. एक नंबर चांगली झाली, एक नंबरची आमटी झाली बघा.